अमरावती मध्ये प्रथमच Amazon e-commerce प्लॅटफॉर्म वरील वस्तू व उत्पादनांचा भव्य सेल. ब्रँडेड कंपनीच्या वस्तूंवर 40-70% पर्यंत भारी सूट. लेडीज वेअर, मेन्स वेअर, चिल्ड्रन्स वेअर, क्रॉकरीज, हँडलूम, बच्चे कंपनीची खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स व गृहोपयोगी वस्तू, सारं काही एकाच दालनात उपलब्ध. Amazon e-commerce प्लॅटफॉर्म वरील ब्रँडेड वस्तूंच्या या सेलला भेट द्या आणि मोठ्या प्रमाणात आपल्या पैशांची बचत करा. तर आजच भेट द्या. पत्ता: मनपा संकुल, दुसरा माळा, राजापेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला, राजापेठ, अमरावती. नमस्कार, मी रहमान आपले स्वागत करतो आरसीएन न्यूजच्या मराठी बातमीपत्रात. सुरू करूया आजचे बातमीपत्र विस्ताराने. यांत्रिकीकरणाच्या युगात पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याकरिता शेती कामात बैलांचे सुद्धा अनोखे योगदान आहे. त्यामुळे लहान मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता वाढावी या उदात्त हेतूने VMV मार्ग परिसर स्थित स्वामी विवेकानंद थीम पार्क येथे भव्य तान्हा पोळा सजावट स्पर्धा मोठ्या थाटात संपन्न झाली. माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांच्या संकल्पनेतून तसेच स्वामी विवेकानंद साधना व क्रीडा मंडळ व जिजाऊ ब्रिगेड अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच वृषभराजाच्या या जोडीचे पूजन आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजनाचे पहिले वर्ष असताना सुद्धा 142 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी प्रत्येक चिमुकल्या स्पर्धकासोबत संवाद साधित त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले, तसेच मिष्ठान्न पदार्थ देऊन त्यांचे अभिनंदन सुद्धा केले. सर्जा राजाची जोडी, पारंपरिक वेशभूषा, आजी आजोबा यांची साथ, आयोजकांचे प्रोत्साहन, बैल जोडीची आकर्षक सजावट यासोबतच कृषी कामाकरिता अतिउपयोगी ठरणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्थानिकांची एकच गर्दी हे दृश्य लक्षात घेता ही एक पर्वणीच ठरू पाहत असल्याचे मनोगत आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केले. आमच्या जगाचं असणाऱ्या सर्व सामान्य माणसाचं, सर्व माणसा गोर गरीब असो श्रीमंत असो, सगळ्या माणसांचं पोट भरणारा हा शेतकरी आणि त्याच्या साथीला असणारा बैल आणि त्याचीसुद्धा आपण पूजा करावी, त्याचा मान सन्मान करावा म्हणून 2 दिवसाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो. आदल्या दिवशीचा पोळा असतो, म्हणजे हे असतो, आपण खेड्यामध्ये बघतोय की आदल्या दिवशी त्याची पूजा केली जाते, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी बैल पोळा बनवला जाते आणि बैलालासुद्धा या ठिकाणी एक आम संस्कृतीच्या माध्यमातून जपला जातो. पहिलं आपल्या इथं बैल होते, कारण सगळे शेतकरी बांधव आहेत, सगळ्यांच्याकडे जोडी राहायचं. आता ट्रॅक्टर आले, अनेक त्या ठिकाणी यंत्राने आल्या, त्याच्यामुळे काय झालं की यंत्र आल्यामुळे हे तिकडे बैलांची संख्या कमी झाली, परंतु निसर्गाचा नियम आहे की निसर्गामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय या ठिकाणी पर्यावरण जपलं जात नाही. म्हणून बैलाचं सुद्धा महत्त्व तेवढंच आहे जेवढं गाईचं महत्त्व आहे, बैलाचं महत्त्व आहे, कारण त्याशिवाय हे पर्यावरणसुद्धा आपण राखू शकत नाही. म्हणून बैल हा सुद्धा आपल्या पर्यावरणावर आवश्यक आहे. अशा माध्यमातून त्या बैलाचं महत्त्व या लहान मुलांनासुद्धा कळलं पाहिजे, आयुष्यातसुद्धा कळलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आपण तान्हा पोळा भरवला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भूपेंद्र डोंगरे हा प्रथम क्रमांक 1101 रुपयांचा मानकरी ठरला, तर आराध्या कडू द्वितीय क्रमांक 701 रुपये बक्षीस पटकावत विजेता स्पर्धक ठरली. तसेच युवराशी खोरगडे नामक स्पर्धकाने तृतीय क्रमांक 501 रुपयांचा बहुमान मिळविला. या स्पर्धेकरिता प्राध्यापिका स्मिता मालोदे, सोनाली विधाते, पद्मा वंदे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. या कार्यक्रमाप्रसंगी यश खोडके, आकाश वडनेरकर, सुयोग तायडे, प्रज्वल घोम, अमित मस्करे, मनाली तायडे, मंजुश्री महल्ले, शीला पाटील, संगीता ठाकरे, छाया कथिलकर, संजीव कथिलकर, प्रशांत महल्ले, कांचन उल्हे, विशाल भगत, छोटू खंडारे, ऋतुराज राऊत, राजेंद्र सिंग कश्यप, निलेश काळे, छोटू महल्ले, रामेश्वर चरपे, गजानन पागृत, बाळासाहेब विरखरे, पुरुषोत्तम गावंडे, राजेंद्र टाके, अथर्व वंजारी, गौरव डहाके, वैभव डहाके आदींसह स्वामी विवेकानंद साधना व क्रीडा मंडळ व जिजाऊ ब्रिगेडचे सर्व सदस्य व पदाधिकारी तथा आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जुनघरे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे प्रज्वल घोम आकाश वडनेरकर यांनी आभार मानले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या 19 सप्टेंबरला होत असलेल्या कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मोर्शी रोडवरील लक्ष्मीनारायण बिल्डिंग येथे प्रगती पॅनलचे निवडणूक प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आजीवन सदस्यांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडले. यावेळी संस्थेचे ज्योत सदस्य दादासाहेब खोटरे, अनंतराव टाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रगती पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रामचंद्र शेळके, गजाननराव पुणकर, अजयवंत उर्फ भैयासाहेब पाटील पुस्तेकर, कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य पदाचे उमेदवार हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेश दादा खोटरे व प्राध्यापक सुभाषराव बनसोड व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षण महर्षी भाऊसाहेबांनी जगनिष्ठेने ही संस्था उभी केली, त्याच निधीने आम्ही काम करत आहोत. भाऊसाहेबांनी आखून दिलेल्या मार्गावर काम करताना संस्थेची गेल्या 5 वर्षात झालेली प्रगती आपल्या समोर असून प्रगती पॅनलला पुन्हा संधी दिल्यास हीच निष्ठा व श्रद्धेने काम करू असे सांगून प्रगती पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांनी प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. शेवटी जर संस्थेचं काही भलं होत असेल, चांगलं होत असेल, काही संस्थेला मिळत असेल, तर ज्या मार्गाने जाता येईल त्या मार्गाने जायचा आम्ही प्रयत्न, तो एक प्रयत्न होता. निश्चितच आता व्यवस्था बदललेली आहे, कदाचित त्यालाही जर योग्यप्रमाणे पाठपुरावा झाला तर आपल्याला त्यामध्येही ॲग्रिकल्चर कॉलेज मिळवण्यामध्ये सुद्धा संस्थेला निश्चितच यश येईल अशा प्रकारची खात्री मला वाटते. परंतु त्यासाठी सर्वांपर्यंत जाणे, सर्वांना त्या विश्वास संपादन करणे, कुठल्याही स्वतःच्या मनामध्ये स्वतःचा अहंभाव न ठेवता संस्थेसाठी झटणे हे सर्व आवश्यक आहे. आणि ते सर्व काम आम्ही आमच्या परीनं सर्वांनीच संस्थेसाठी या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि याच गतीनं अशाच पद्धतीनं संस्था जर पुढे न्यायची असेल तर पुन्हा आपण सर्वांनी त्या विश्वासाने पुन्हा एक वार 5 वर्ष आम्हाला काम करण्याची संधी दिली तर निश्चितच आपल्याला याचे परिणाम आपल्या पदरामध्ये पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा खात्री आपल्याला देऊ इच्छितो. कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप बाबू इंगोले यांनी आपल्या प्रासादी काढून प्रगतीला सर्व उमेदवारांचा परिचय करून दिला व 5 वर्षातील प्रगतीचा लेख सादर केला. या कार्यक्रमात प्रगती पॅनलचा जाहीरनामा व दृष्टिक्षेपात प्रगती 2017-2022 या पुस्तिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर कुमार बोबडे यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट गजाननराव पुणकर यांनी केले. कार्यक्रमाला विदर्भातील सर्व जिल्ह्यातील आजीवन सदस्य आणि हितचिंतक प्रचंड संख्येने उपस्थित होते. बैलांचा सण पोळानिमित्त दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करून बैलांचे पैसे वसूल करण्याला घेऊन लहान मुलांमध्ये उत्साह दिसून येतो. चिमुकल्यांचा हाच आनंद द्विगुणित करण्याकरिता कस्तुरबा इंग्लिश स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे संचालित कस्तुरबा इंग्लिश स्कूल श्यामनगर अमरावती येथे 27 ऑगस्ट 2022 रोजी बैल पोळा या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शाळेच्या प्रांगणात खरोखरची बैल जोडी बोलावून शेतकऱ्यांच्या या सर्जा राजाची पूजा करण्यात आली. तसेच या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका साधना चंदेल यांनी विद्यार्थ्यांना बैल पोळ्याचे महत्व तसेच बैलांचे आपल्या जीवनातील स्थान व भूमिका यांचे महत्व पटवून देऊन बैल पोळ्याची कथा सांगितली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध स्पर्धा यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रीयन पेहराव, बैल सजावट व खेडेगावातील जनजीवन देखावा इत्यादींचे आयोजन व परीक्षण करण्यात आले व उत्कृष्ट प्रतिकृतींचे कौतुक करण्यात आले. वास्तविक बैलजोडी शाळेच्या प्रांगणात पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या प्रसंगी बैलांवर आधारित गीतांचे गायन करून या सर्जा राजाच्या अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील शारीरिक शिक्षक विकास रुईकर, वृषाली वानखडे, धनश्री वाघमारे तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष श्रम घेतले. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर धामणगाव अंजनसिंगी येथे नंदी बैलांसह शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अंजनसिंगी येथे आयोजित या सार्वजनिक पोळ्या दरम्यान आपल्या नंदी बैलांसह सत्कार स्वीकारताना शेतकरी भावुक झाले होते। गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली या कार्यक्रमांवर विरजण पडले होते, परंतु या वर्षी गावागावांमध्ये सण उत्सव साजरे होत असल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। गावातील सर्व शेतकरी आपल्या नंदी बैलांसह पोळ्यामध्ये सहभागी झाले होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबलू चांदूरकर, अरुण चांदूरकर, योगेश मलमकर, बबनराव सहारे, गुड्डू बंड, कैलास ढोरे, आशिष बंड, गजानन चांदूरकर, प्रल्हादराव ढोरे, मोरेश्वर बानासुरे, उमेश झिबड, आकाश चांदूरकर आदींनी सहकार्य केले। कोरोनाच्या सावटामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व सण उत्सवांवर सावट आले होते, त्यामुळे गावागावातील चिमुकल्यांच्या तान्ह्या पोळ्याच्या आनंदावर सुद्धा विरजण पडले होते। परंतु या वर्षी मोठ्या उत्साहात व जल्लोषात तान्हा पोळा साजरा करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीचे माहेर घर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम टाळ मृदुंगाच्या गजरात मातीने बनविलेल्या नंदीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर हनुमान चौक येथे गावातील सर्व चिमुकल्यांनी जय जयकार करीत नंदीचे जल्लोषात स्वागत केले। यावेळी कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या परिवारातील चिमुकल्यांचे स्वागत सुद्धा आयोजकांच्या वतीने करण्यात आले। तब्बल दोन वर्षांनंतर प्रथमच हा उत्सव सर्व गावकरी मिळून एकोप्याने साजरा करीत असताना आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। बातमीपत्रात इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, परत येतो या विश्रांतीनंतर। आपण पाहत राहा फक्त आरसीएन न्यूज। अमरावतीमध्ये प्रथमच अमेझॉन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरील वस्तू व उत्पादनांचा भव्य सेल। ब्रँडेड कंपनीच्या वस्तूंवर 40-70% पर्यंत भारी सूट। लेडीज वेअर, मेन्स वेअर, चिल्ड्रन्स वेअर, क्रॉकरीज, हँडलूम, बच्चे कंपनीची खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स व गृहोपयोगी वस्तू, सारं काही एकाच दालनात उपलब्ध। अमेझॉन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरील ब्रँडेड वस्तूंच्या या सेलला भेट द्या आणि मोठ्या प्रमाणात आपल्या पैशांची बचत करा। तर आजच भेट द्या। पत्ता मनपा संकुल, दुसरा माळा, राजापेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला, राजापेठ, अमरावती। बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। आता वळूया पुढील घडामोडींकडे। शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांनी जुन्या अमरावतीतील 150 वर्षांच्या परंपरेचे व संस्कृतीचे जतन करून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य तान्हा पोळा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता वाढावी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात यावा, अशा अनेक संकल्पना मनामध्ये घेऊन या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते। यामुळे स्पर्धकांचा उत्साह व त्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळण्याचे कार्य घडते। या स्पर्धेमध्ये जवळपास 170 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये स्वराली नांदूरकर हिने 1,101 रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले, तर द्वितीय बक्षीस 751 रुपये मिताली खांडेकरला देऊन गौरविण्यात आले। तसेच 551 रुपयांचे तृतीय बक्षीस युवराज तांबसकर याने पटकावले। यासोबतच समर्थ कारंजकर, ज्ञानेश्वर हरमकर, आराध्य डगवाळे, पद्मजा गुल्हाने यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली। तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सुद्धा अनेक बक्षिसे देण्यात आली व येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा 3 विशेष उपहार देण्यात आले। यामध्ये लकी विनर सौ प्रीती खोब्रागडे यांना सोन्याची नथ, पैठणी साडी सौ निर्मला साईसी कमल, डिनर सेट रुपाली बेनी यांना देण्यात आले। यावर्षी महिलांचा अधिक उत्साह वाढावा यासाठी महिलांसाठी अनेक गेम शो तसेच प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये 3 बक्षिसे देण्यात आली। प्रथम बक्षीस स्मिता संकेत बोंबलगे, संगीता निलेश कांबळे यांना द्वितीय, तर मनीषा रवींद्र पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले। स्पर्धेला परीक्षक म्हणून स्वातीताई बडगुजर व श्रद्धा निखिल गाणे या लाभल्या होत्या। या कार्यक्रमाअंतर्गत काही सत्कार मूर्तींचे सत्कार देखील घेण्यात आले। यामध्ये वसंतरावजी सावकर, डॉक्टर रवी भूषण, चंदू सोजतिया, ॲडव्होकेट शोएब खान, नितीन कदम, राजेश वानखडे, महेंद्र भूतडा, डॉक्टर सय्यद अब्रार, डॉक्टर रणवीर सिंग राहल, प्राध्यापक संजय तिरतकर यांना त्यांच्या समाजाभिमुख कार्याप्रती सन्मानित करण्यात आले।
कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख श्याम देशमुख, नाना भाऊ नागमोते, शिवसेना सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख महिला आघाडी प्रीतिताई बंड, जिल्हा प्रमुख महिला आघाडी वर्षाताई भोयर, तालुका प्रमुख आशीष धर्माडे, डॉक्टर निर्मळ, उपजिल्हा प्रमुख माजी महापौर रामा सोळंके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख श्याम देशमुख, नाना भाऊ नागमोते, शिवसेना सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख महिला आघाडी प्रीतिताई बंड, माजी नगरसेविका स्वाती निस्ताने, जिल्हा प्रमुख महिला आघाडी वर्षाताई भोयर, तालुका प्रमुख आशीष धर्माडे, डॉक्टर निर्मळ, उपजिल्हा प्रमुख माजी महापौर रामा सोळंके यांची उपस्थिती होती. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील वरहा येथे पावणे 300 वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या तारामाता पूजेला हजारो भाविकांची मांदी याडी दिसून आली. बैलपोळ्याच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाची सुरुवात इसवी सन 1840 पासून झाली होती. त्याचा उद्देश असा होता की गावामध्ये त्यावेळी कॉलराची साथ सुरू झाली होती, म्हणून गावातील संत श्री परमानंद भारती महाराज निवांत मठाच्या ठिकाणी बसले असताना गावकरी त्यांच्याकडे गेले व त्यांना या समस्येबद्दल विचारू लागले. तेव्हा महाराजांनी सांगितले की आपण तारामाता देवीला साकळ घालू, म्हणून त्यांनी तारामायकडे मूर्तीची प्रतिष्ठापना करून व गावातील मारुतीच्या मंदिरापासून ही देवीची पूजा तारामाय पर्यंत घेऊन जाऊन, म्हणजे ती आपल्या वरच आलेले हे महान संकट दूर करेल, तेव्हापासून निरंतर सुरू असलेली ही पूजा आजतागायत सुरू आहे. विशेष म्हणजे या दिवशी पूजेच्या वेळेस कोणीही घरी राहत नाही, फक्त जो व्यक्ती चालू शकत नाही तोच व्यक्ती घरी राहतो, इतर संपूर्ण गाव या पूजेला उपस्थित असतं. एवढेच नाही तर नोकरी व व्यवसायाकरिता बाहेर गावी गेलेले नागरिक सुद्धा या पूजेला आवर्जून हजर राहतात. हे या वरहा गावाचे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण गावातून हजारोंच्या संख्येने निघालेल्या या मिरवणुकीमध्ये कुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप बिरांजे यांच्यासह दुय्यम ठाणेदार गणेश संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. चांदूर बाजार तालुक्यातील वणी बेलखेडा येथे स्वर्गीय गोपाला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने लहान मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी एक प्रेरणादायी तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये गावातील 150 विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा करून या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मुलांचे मनोबल व कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून पत्रकार सुयोग गोरले तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार चांदूर बाजार राजाभाऊ देशमुख, शेतकरी संघटनेची अध्यक्ष मंगेश देशमुख, सचिव श्री अकोलकर साहेब, सरपंच सौ आरतीताई राऊत, उपसरपंच अशोकराव आलोने आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांना जर उत्कृष्ट शेतकरी बनायचे असेल तर त्यांना लहानपणापासूनच शेतीचे सुसंस्कार घडवावे लागतात, असे मनोगत मंगेश भाऊ देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी प्रथम बक्षीस 1501 रुपये चिरंजीव स्वयं उमेश आवारे यांना देण्यात आले, तर 1201 रुपयांचे द्वितीय बक्षीस विनय अमोल ठाकरे यांना देण्यात आले. त्यानंतर तृतीय बक्षीस 1101 रुपये चिरंजीव सावंत उमेशराव कोठाळे यांना देण्यात आले. यानंतर वेशभूषा प्रोत्साहनपर बक्षीस शांतनू महादेव शेळके, कुमारी शिवण्या सुनील मोहोड हिला देण्यात आले. त्यानंतर काही प्रोत्साहनपर बक्षिसांचे व शेतकरी यांचे मनोगत देण्यासाठी 1000 रुपये सुयोग गोरले यांच्यातर्फे देण्यात आले. कार्यक्रमामध्ये मंगेश देशमुख यांच्यातर्फे सर्व उपस्थित मुलांना छत्रीचे वाटप करण्यात आले व श्री प्रफुल्लभाऊ नवघरे यांच्याकडून सर्व उत्सवात सहभागी होणाऱ्या मुला मुलींना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. या सर्व कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता गावातील तरुण मुलांनी व गावातील नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करून एक यशस्वीरित्या हा नवा उपक्रम करून आदर्श गाव बनविण्याचे कार्य केले आहे. तर हे होते आजचे बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटूया शहरातील नवीन व ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत आपण पाहत रहा आरसीएन न्यूज. नमस्कार.